कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलले आहेत. लॉकडाऊन करून संचारबंदी केली आहे. मात्र जनतेसाठी केलेल्या या उपाययोजनेचा आज जनता फज्जा उडवित आहे. आज बुधवार रोजी सेंट्रल बँकेत नागरिक पैसे काढण्यासाठी गर्दी करून सोशल डिस्टन्सिंग चे 3:13 वाजताना आश्वी येथील सेंट्रल बँक बाहेर नागरिक दिसत आहेत. सध्या बँकेतून जनधन योजना, इंदिरा गांधी निराधार अनुदान वाटप सुरू आहे. तसेच ग्राहक बचत खात्यातील पैसेही काढण्यासाठी रोज बँकेत येतात. बँकेसमोर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी ठराविक अंतरावर सर्कल करण्यात आले आहे. असे असतानाही नागरिक सुरक्षित अंतर न पाळता बँकेच्या दारातच एकच गर्दी केली होती. बँक प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे अशी विनंती करूनही ग्रामस्थ मात्र ऐकत नाहीत. प्रशासनाच्या आवाहनाला नागरिक केराची टोपली दाखवित असल्याचे येथे दिसत आहे. बँकेत येणाऱ्या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन बँक कर्मचारी व अधिकारी यांनी केले आहे. कॉमन न्यूज मराठीसाठी सचिन उपाध्याय, संगमनेर. आमच्या बँकेमध्ये सर्व सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत आहे. लोकांना पण आम्ही असं सांगत आहे की म्हणजे तुमचे पैसे आलेले जनधनमध्ये किंवा PM किसानमध्ये सर्वांना ते नंतर भेटतील. कोणी गर्दी करू नये सगळ्यांना मी सांगत आहे. आणि सगळे गेटवर आम्ही हँड सॅनिटायझरही सगळं ठेवलेलं आहे आणि हे पण आम्ही आखून दिलेलं आहे. नागरिकांना हा मेसेज देऊ शकतो, सगळ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावे व जे पैसे आलेले तुमचे कोणाचे पैसे परत जाणार नाही, तुम्ही तेव्हा पण काढू शकता. एक महिना जरी झाला तरी पैसे परत जाणार नाही, नंतर पण काढू शकता.